लक्ष कुठे आहे तुझं? काय नाही ग, असंच. तुझं सांग, कशी झाली डेट? आणि काय म्हणाले जीजू? मस्त झाली, खूप फ्रेश आणि रिलॅक्स वाटत होता तो आज. अगं हो, नेमका निखिल आला त्या रेस्टॉरंटमध्ये. निखिल? हो. कोणाबरोबर? काय म्हणाला तो? काही नाही, खूप टेन्शन मध्ये होता बिचारा. नीरजा बरोबर बोलणं झालंय त्याच? नाही अजून. त्याच टेन्शन मध्ये असावा कदाचित, की तू त्याची अवस्था बघवत नाहीये ग मला. इथे मम्माची सुद्धा तशीच अवस्था आहे ग. तू बोललीस तिच्याशी? प्रयत्न केला, पण झालेल्या प्रकारामुळे ती खूप डिस्टर्ब आहे, खूप हर्ट झाली आहे ग ती. केतू, मावशी चुकीची नाहीये ग, पण या परिस्थितीत तिने थोडा विचार करायला हवा, शांत डोकं ठेवायला हवं. कारण गौरी सुद्धा चुकीची नाहीये. मला पटतंय ग, पण हे मम्माला कोण पटवून सांगणार? की तू मला असं वाटतं की आपण काहीतरी प्रयत्न करायला हवेत. ऋतू, मी काही करायला तयार आहे, फक्त जे काही घरात चालू आहे ना ते सगळं थांबायला हवं. नो वे मिंक, मला त्याच्याबद्दल अजिबात विचार करायचा नाहीये. झालं तेवढं पुरे, आता आणखी मला स्वतःला मूर्खात काढून घ्यायचं नाहीये. प्लीज एकदा तरी त्याला भेट. माझ्या आयुष्यातला निखिल मोहिते हे चॅप्टर माझ्यासाठी तरी संपलंय. ओ कम ऑन नीरजा, निखिल हे चॅप्टर इतक्या इझिली संपवणं तुझ्यासाठी शक्य आहे? हे बघ नीरजा, आम्ही इकडे कोणाची वकिली करायला नाही आलोय, पण आमच्याच दोन फ्रेंड्स मध्ये हे गैरसमज होत आहेत. गैरसमज? अरे सगळ्यांसमोर माझ्या तोंडावर म्हणालाय तो की हे लग्न नाही करू शकत. आता आणखी काय गैरसमज होणार? अगं म्हणाला असेल, पण तो असं का म्हणाला? त्याच्या मागचं कारण काय आहे हे माहिती आहे का तुला? हे बघ नीरजा, हे तुझं लाईफ आहे, तू तुला हवाय तो निर्णय घेऊ शकतेस, पण जो काही निर्णय घेशील त्या अगोदर प्लीज एकदा निखिलला भेट आणि त्याची बाजू समजून घे. तुम्ही एवढं बोलताय म्हणजे तुम्हाला नक्कीच माहित असेल, मग तुम्हीच सांगा ना. नाही नीरजा, ते कारण तू निखिलच्या तोंडूनच आई. मे बी ते ऐकल्यानंतर तुझं त्याच्याबद्दलचं मत बदलेल. अमेय, बेटा मला तुझ्याशी थोडं बोलायचं. नंतर बोललो तर नाही चालणार का? आत्ता बोललो तर उत्तम. ओके, नो प्रॉब्लेम. मला तुझा निर्णय जाणून घ्यायचा आहे. माझा निर्णय? तुझ्या लग्नाबद्दल. बाबा, मी तुम्हाला माझा निर्णय आधीच सांगितलाय. मी लग्न केलं तर ऋतू शिस्करे नाही तर नाही करणार, आणि ते सुद्धा तुम्ही तिला मनापासून स्वीकारलं तर. नाही तर नाही. अरे पण मी काय? बाबा, मी तुम्हाला माझा निर्णय सांगितलाय. माझं लग्न होणं न होणं तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. आणि हा एकच सांगतो, तुमच्या परवानगीशिवाय मी काहीही करणार नाही. अनु, तुम्हाला जे बोलायचं होतं ते झाले ना बोलून? काजून काही स्पष्टीकरण द्यायची बाकी आहेत? अनु, अनु प्लीज, तू नाही. एकदाच काय ते बोलून घ्या ना, एकदाच काय जे दोष लावायचे आहेत मला ते लावून टाका. अनु, मी तुला कुठलाही दोष लावलेला नाहीये. का?
माझ्यामुळे तुमची गावातली रक्ताची नाती तुटली हे असंच म्हणाला होतात ना तुम्ही? हे काय कौतुक केलं माझं? अनु, तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावतेस. नाही, आता उलट मला तुमच्या मनातल्या खऱ्या भावना कळल्यात. इतकी वर्ष माझं बोलणं शांतपणे ऐकून घ्यायला मी नव्हतं सांगितलं तुम्हाला. अनु, सकाळी तुम्ही जे काही मला ऐकवलं त्याची उत्तरं माझ्यापाशी नव्हती असं नाही. अनु, जर तुला माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर आय एम सॉरी. मला तुला दुखवायचं नव्हतं. तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली तर शेवटी? नाही अनु, माझं बोलणं चुकीचं नव्हतं. हा, बोलण्याची पद्धत चुकीची असेल कदाचित. म्हणजे त्या कोण कुठल्या गावंढळ मुलीसाठी तुम्ही माझ्याशी वाद घातलात ही तुमची चूक नव्हती असं म्हणायचंय का तुम्हाला? अनु, गौरी हे एक फक्त निमित्त होत. माझा वाद होता तो माझ्या तत्वांसाठी, माझ्यावर झालेल्या संस्कारांसाठी. मग आपण तरी बोलून काय उपयोग आहे? तुम्हाला जर तिची एवढीच बाजू घ्यायची आहे तर मग अनु जाऊ दे ना. मी त्या मूर्ख मुलीसाठी माझी एनर्जी तरी का वाया घालवते? यापुढे तुम्हाला जे करायचे ते करा, मी त्यात बोलणार नाही. अनु, विषय संपला. नाही, काय नाही, तू झोप. मग बरं वाटत नाहीये का? डोकं तापून देऊ नाही तर गोळी आणते खालून. तू जरा गप्प बसशील का प्लीज? बरं राहिलो. मी जेवायला वाढू का तुम्हाला? मस्त गवारीची भाजी केली आहे. हे बघ गौरी, मी ऑलरेडी एका वेगळाच विचारत आहे, त्यात तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारू नकोस प्लीज. शांतपणे झोप. माझा राग जेवणावर कशाला काढताय? थोडस काहीतरी खाऊन घ्या आणि मग काय तो विचार करा. तुला सांगितलेलं कळत नाही का? बर राहिलो. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.